नमस्कार एपी बिलाईमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। पत्नीच्या त्रासाला कंठाळून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना सांगोला तालुक्यातील नाझरी या ठिकाणी घडली आहे। आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव स्वप्नील उत्तम शिरदाळे असं आहे। तो सांगोला सेतू कार्यालयामध्ये कार्यरत होता। पोलीस ठाण्यामध्ये असलेली केस मिठवण्यासाठी 10 लाख रुपयाची मागणी सासरची मंडळी करत होती, त्यामध्ये त्याच्या पत्नीचाही समावेश होता। सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मैताच्या भावाने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मैताची पत्नी पूजा स्वप्नील शिरदाळे, सासू कस्तुराबाई मल्लिकार्जुन बरकुल, मेहुणा तुकाराम बरकुल, सासरा मल्लिकार्जुन बरकुल व पत्नीचा मामा चंदू पाटील या सर्वांच्या विरोधामध्ये सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे। आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने त्याच्या आईच्या मोबाईलवरती एक मॅसेज पाठवला होता। पत्नी पूजा, सासू सासरा मेहुणा व पत्नीचा मामा या सर्वांच्या त्रासाला कंठाळून मी आत्महत्या करत असल्याचं त्याने त्या मॅसेजमध्ये म्हटलं होतं। हाच मॅसेज त्याने त्याच्या एका मित्रालाही फॉरवर्ड केला होता आणि त्या आधारे पोलीस स्टेशनमध्ये पुढील चौकशी चालू आहे। स्वप्नील शिरदाळे हा एक मनमिळावू आणि चांगल्या प्रकारचा सहकारी असल्याची भावना त्याच्या सेतू कार्यालयातील सहकाऱ्याने व्यक्त केली आहे। त्याच्या या अनपेक्षित निर्णयामुळे त्याच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। एपी बिलाईमधून मी पांडुरंग, जय भारत।